खारघरेतील रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रभाग 5 मध्ये भाजप युतीच्या उमेदवारांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय. या कार्यालयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजप युतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. खारघरच्या प्रभाग 5 मध्ये हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, प्रभाग 5 चे भाजप युतीचे उमेदवार शत्रुघ्न काकडे, लीना गरड, हर्षदा उपाध्याय, रामजी बेरा, जिल्हा माजी सैनिक सेल संयोजक शमशेरसिंग जाखड, तालुका ओबीसी सेल अध्यक्ष विजय पाटील, ज्येष्ठ नेते शंकरशेठ ठाकूर, दत्ता वर्तेकर, दीपक शिंदे, आनंद ज्ञाने, अनिल साबणे, सुशील पुरोहित, दीपक खुडे, अमर उपाध्याय, अनुराग गुप्ता, विजय भोसले, विठ्ठल देवकर, गुरुनाथ म्हात्रे, मामा मांजरेकर, अजय माळी, संतोष शर्मा, प्रभाकर बांगर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारघर पहिल्यापासूनच भाजपला अनुकूल आहे. कार्यकर्ते येथे जोमाने काम करतात, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या या उमेदवारांच्या पाठीशी येथील मतदार ठामपणे उभे राहतील असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिलेले आहेत ते समाजाच्या सर्व थरातील आहेत, सर्वांना, सर्व जाती धर्माचे आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. मोदी साहेबांचा आपला नारा आहे, सबका साथ सबका विकास, आणि सबका साथ सबका विकास करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं एक अतिशय चांगल्या रीतीनं असे उमेदवार निवडलेले आहेत ज्यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे, जनतेच्या प्रश्न सोडवण्याकरता सतत कार्यरत राहणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूरचं नेतृत्व इथं आहे. आमदार प्रशांत ठाकूरांनी एक दशकलमी सूत्र अशी आखलेले आहे आणि या शहराच्या विकासाकरता, महापालिकेच्या विकासाकरता अहोरात्र झटून एकंदरीत असलेल्या सर्व समस्या पार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधक कधी कधी आवाज उठवतात आणि टीका करतात, टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा धंदा नाही आणि म्हणून ते म्हणतात की खारघरच्या विकासाकरता आमदारने काय काम केलं सांगा. अरे एक दोन तीन चार नव्हे, जवळजवळ 25-30 पेक्षाही जास्त मोठी कामं केलेली आहेत. शिडकोला वटणीवर आणण्याचं काम कुणी केलं असेल तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं.